खासदार संजय राउत पंतप्रधान नरेंद्र मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्याच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मुंबईतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. संजय राउत या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा फोटो वापरू नका असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना अजित पवार कटाकडून पवारांचा फोटो वापरला जातोय असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि यासाठी गुरुवारचा रायगड जिल्ह्यातल्या कार्यक्रमातला फोटो आव्हाडांनी ट्विट केला. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं आव्हाड म्हणाले. समाज कल्याण विभागामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. आहार पुरवायचा अनुभव नसलेल्या ब्रिक्स इंडिया, बीव्हीजी, क्रिस्टल गार्मेंट आणि कैलास फूड अँड किराणा या कंपन्यांना कंत्राट देत एससी एसटी विद्यार्थ्यांच्या आहारात घोटाळा केल्याचा दावा रोहित पवार. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय. मुंबईचे माजी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची सीएमओमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करायला या भ्रष्ट माजी आयुक्तांची नियुक्ती झाल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटायला मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस असल्याचं ट्विट आदित्यांनी केलं. दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच मुख्य सूत्रधार आहेत असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. या प्रकरणात चौकशीसाठी केजरीवाल यांना 10 दिवसांची कोठडी देण्याची मागणी ईडीनं केली. मात्र कोर्टानं त्यांना 6 दिवसांची कोठडी सुनावली. 28 मार्चपर्यंत केजरीवाल कोठडीमध्ये असतील.